नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती। आज मी बनवणार आहे अंड्याची भुर्जी। प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडतो की रोज जेवणासाठी काय बनवायचं। अशाच मी रेसिपी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, ज्या मी रोज माझ्या घरामध्ये बनवते। प्रत्येक गृहिणीचा प्रश्न मी हा सोडवणार आहे। चला तर आपण सुरुवात करूया। मी 3 अंडी घेतलेत, अर्धा चम्मच हळद घेतली, अर्धा चम्मच मीठ घेतलंय, 1 मोठा चम्मच घाटी मसाला घेतला आहे, म्हणजेच कांदा लसूण मसाला, आणि हा आगरी मसाला आहे, तो मी 1 चम्मचच घालणार आहे। मी 1 टोमॅटो घेतला आहे मोठा चिरून, कढीपत्ता, कोथिंबीर आणि 3 कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत। चला तर आपण आता फोडणी देऊया। कढई गरम झाली, त्याच्यामध्ये मी तेल घालते। 2 चम्मच मी तेल घातलंय। आता तेल आपण चांगलं गरम करून घेऊया। तेल गरम झाले, कढीपत्ता घालायचा आहे। आता याच्यामध्ये आपण हा कांदा घालायचा आहे। हा कांदा आपण चांगला लालसर कलर येऊ तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता आपण टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो पण आपण चांगला भाजून घ्यायचा आहे कांद्यामध्ये। कांदा आणि टोमॅटो आपला चांगला भाजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अंडी फोडवायची। अंडी फोडून घेते ह्याच्यामध्ये मी। आता आपलं अंडी फोडले त्याच्यामध्ये। आता आपण अंडी आता चांगली असते त्याच्यामध्ये कांदे आणि टोमॅटो मध्ये आपण गुंतवून घ्यायचे आणि सगळं चांगलं एकजीव करायचं, मिक्स करून घ्यायचं चांगलं। बघा, आता आपली अंडी पण चांगली तळून झाली तेलामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये घाटी मसाला घालायचा आहे 1 चम्मच, म्हणजेच कांदा लसूण मसाला। आता हा 1 चम्मच आपण आगरी कोली मसाला घालायचा आहे। आता त्याच्यावरती आपण कोथिंबीर घालायची आहे। आता हे अगदी 1 मिनिट भरच आपण असं तेलामध्ये मसाले फ्राय करायचे आहेत। खूप झटपट तयार होणारी रेसिपी आहे। मग आपली अंड्याची भुर्जी बनून तयार आहे। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे। चला आपण सर्व करायला घेऊया। चला आता मी भुर्जी सर्व करते। आपल्याला रोज रोज भाजी, चपाती किंवा भाकरी कालवण खाऊन कंटाळा येतो ना, म्हणून आपण असं काहीतरी वेगळं बनवायचं आणि खायचं। बघा, आपली भुर्जी आणि पाव खूप छान कॉम्बिनेशन आहे। तुम्ही पण नक्की बनवा। तर अशाच रोजच्या जेवणाच्या रेसिपी हवे असतील तर स्वाती ठोके या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।